नमस्कार मंडळी, सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आज बऱ्याच दिवसांनी एक छोटासा ब्लॉग शूट केलेला आहे आणि चला म्हटलं दसऱ्यानिमित्त आजचा ब्लॉग टाकावा. तर आम्ही सगळ्यात पहिले सकाळची पूजा उरकून घेतली, श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली, कुलदेवतेची पूजा केली, त्यानंतर घरासाठी तोरण वगैरे बनवले, तोरण बांधले छान. आमची दीदीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे, पा किती छान फोटो काढण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी उभी आहे. त्यानंतर आम्ही गाडीची पूजा केली, आमची ब्रिझा कार आहे, त्या कारची पूजा केल्याच्यानंतर सरसुद्धा पूजा करताना मदत करू लागत आहेत. आतमध्ये गणपतीची पूजा करायची होती पण यशनं गाडी लॉक केलेली होती, त्याने चावी दिली आणि त्यानंतर आतमध्ये मी गणपती बाप्पाची पूजा केली. अशा प्रकारे खूप मस्त आणि खूप मजेशीर दसरा सण आज आम्ही साजरा केला. तुम्ही पण असाच केला असेल. गाडीची मोठ्या गाडीची पूजा झाल्याच्या नंतर आता नंबर आला लहान गाडीचा, सरांची गाडीची पूजा करायची होती. दीदी दिवा लावण्यासाठी मदत करत आहे, खूप हवा होती त्यामुळे दिवा शांत होत होता. लहान गाडीची पूजा, खूप आनंदाचं वातावरण आज सगळीकडे होतं. बऱ्याच दिवसांनी असं सुचलं की चला आपण छोटासा एक ब्लॉग शूट करावा. आणि गाडीची पूजा सुरू असताना यशला सुचलं की आपल्याला टिक्का लावलेलं नाही आहे, म्हणून यश म्हटलं की मम्मी मला टिक्का लावून दे. त्याला टिक्का लावून देता देताच मग दीदीला सुद्धा टिक्का लावून दिला. पूजा वगैरे सगळं उरकल्याच्यानंतर मग झालं फोटोशूट करणं सुरुवात. खूप छान सर्वांनी फोटो काढले, यशला पण फोटो काढायची खूप हौस आहे, त्यांनी पण फोटो काढले, आमची दीदी पण फोटो काढायला आली आणि सर्वांनी खूप सुंदर असे फोटोशूट केलं. अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान आनंदात साजरा केला, पार पडला. तुम्ही पण असा साजरा केला असेल, तुमचा दसरा कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद, थँक्यू सो मच.